अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. सरकारकडे आता बहुमत आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही असा सवाल देखील त्यांनी शिंदे आणि फडणवीसांना केलाय. तर अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी म्हणून विधिमंडळाचं रद्द केलेलं अधिवेशन तत्काळ बोलावण्याची मागणीही यावेळेस अजित पवार यांनी केली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन तत्काळ बोलवा असं आज अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केलेली आहे. आपल्या भागातली जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत असताना आपण त्यांना मदत करायची नाही का? नेहमी हे दोघंही सांगतात की आम्ही आता असं करणार आहे, आम्ही तसं करणार आहे. जे आपल्या सगळ्यांच्या समोर मोठ्या प्रमाणावर प्रसंग आलेला आहे, त्या प्रसंगाचा कसा मुकाबला करायचा याच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घेऊन ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओला दुष्काळ देखील त्यानिमित्तानं जाहीर केला पाहिजे. हे सरकार मात्र अधिवेशनच घेत नाही. आता एवढं जर तुम्हाला बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला तुम्हाला कुणी अडवलंय? तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला अडवलंय कुणी? ह्याच्याबद्दलचा पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे